हॅलो फ्रेंड्स, एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण भूगोल या विषयाचा भाग एक पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या आपल्या काही लिंक आहेत, त्या तुम्ही जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत जातील. भूगोल या विषयाचे जे आज आपण क्वेश्चन निवडले आहेत ते एक्झाम ओरिएंटेड असतील आणि याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर चला तर मग आज आपण भूगोल या विषयाच्या प्रश्नांना सुरुवात करू. तर पहिला प्रश्न आहे, 2008 अवकाशात पाठवल्या जाणाऱ्या यानाचे नाव काय होते? तर 2008 जे यान पाठवले त्या यानाचे नाव आहे चंद्रयान 1. प्रश्न दुसरा, रोटेशन क्रॉप्स पद्धत कशासाठी वापरतात? तर रोटेशन क्रॉप ही पद्धत सर्व शेतकऱ्यांनी आता शास्त्रोक्त पद्धतीने आंतरपीक मिश्र पद्धतीचा अवलंब करत आहेत. पीक हे रोटेशन म्हणजे वाढत्या हंगामाच्या क्रमाने एकाच शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेणे. तर याचं उत्तर आहे, याचं उत्तर जमिनीचा कस टिकून ठेवण्यासाठी रोटेशन क्रॉप पद्धत वापरतात. प्रश्न तिसरा, महाराष्ट्र राज्यात 82 जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर महाराष्ट्रामध्ये अरण्याची जी टक्केवारी आहे ती गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आहे. तर त्यानंतरचे सिंधुदुर्ग जे आहे, या सिंधुदुर्गमध्ये 2 अरण्य असलेली टक्केवारी आहे. 3 औरंगाबाद, जेणेकरून आताचे छत्रपती संभाजीनगर, यात सर्वात कमी वनाचा प्रशासकीय विभाग आहे. तर प्रश्न चौथा, भारतातील सर्वात मोठा उद्योगधंदा कोणता? तर जो भारतामध्ये जो उद्योगधंदा केला जातो, प्राचीन काळापासून भारतीयांना कापड विणण्याची कला अवगत होती. तर कापड उद्योग हा देशातील सर्वात मोठा व जुना उद्योग आहे. त्यामुळे भारतातील सर्वात मोठा उद्योगधंदा जर कोणता असेल तर कापड उद्योग हा उद्योगधंदा आहे. प्रश्न पाचवा, महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा तर कोणता आहे? तर अवर्षणग्रस्त जिल्हा हा अहमदनगर आहे. या ठिकाणी सर्वात कमी पाणी पडतो आणि या ठिकाणी जास्त पाण्याची टंचाई जाणवत असल्यामुळे अहमदनगर हा सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न सहावा, मिठाग्रहाचा जिल्हा कोणता? तर मिठाग्रहाचा जिल्हा हा रायगड हा आहे. रायगड हा मिठाग्रहाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसेच भारताचे कोठार, भाताचे कोठार म्हणूनही ओळखला जातो. रायगड जिल्ह्याची ओळख ही अजून भारताचा कोठार म्हणूनही ओळखला जातो. तर प्रश्न सातवा, पेट्रोरसायन उद्योगाचे कोणते केंद्र आहे? तर पेट्रोरसायन उद्योगाचे केंद्र हे वडोदरा हे आहे. प्रश्न आठवा, महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कुठे आहेत? तर महाराष्ट्राचे गरम पाण्याचे झरे हे वज्रेश्वरी या ठिकाणी आहेत. वज्रेश्वरी हे आत्ता सध्या पालघर जिल्ह्यामध्ये आहे, यापूर्वी ते ठाणे जिल्ह्यामध्ये होते. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्हा हा निर्माण झाल्यामुळे वज्रेश्वरी हे गरम पाण्याचे झरे हे पालघर जिल्ह्यामध्ये आहेत. तर गणपतीपुळे या ठिकाणी गणपती मंदिर आहे आणि हरिहरेश्वर या ठिकाणी समुद्र किनारा आहे. तर प्रश्न नववा, स्वातंत्र्याच्या कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबद्ध रचना करण्यात आली? स्वातंत्र्यानंतर कोणत्या शहराची प्रथमच नियोजनबद्ध रचना करण्यात आली? तर याचं उत्तर आहे चंदीगड. चंदीगड हे या शहराची प्रथमच स्वातंत्र्यानंतर नियोजनबद्ध रचना करण्यात आली. प्रश्न दहावा, मुंबई दिल्ली महामार्गावरील महाराष्ट्रातील सर्वात शेवटचे रेल्वे स्टेशन कोणते? तर महाराष्ट्रातील शेवटचे रेल्वे स्टेशन हे भुसावळ आहे. प्रश्न दहावा, गुरुशिखर हे पर्वतातील
उंच शिखर आहे. तर हे गुरुशिखर हे डॅडॅश पर्वतातील उंच शिखर आहे. तर गुरुशिखर हे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे. गुरुशिखराची उंची जर पाहिली तर गुरुशिखराची उंची ही 1122 मीटर गुरुशिखराची उंची आहे. आणि हे गुरुशिखर हे राजस्थान या राज्यामध्ये आहे. राजस्थान या राज्यामध्ये आहे. तर प्रश्न 12वा, भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून कोणाला मान मिळाला आहे. तर भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग या जिल्ह्यास मान मिळाला आहे. प्रश्न 13वा, महाराष्ट्रात रब्बी पिके कोणत्या ऋतूत घेतली जातात. तर महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच माहिती आहे की हे पिके हे रब्बी पिके हे हिवाळ्यात घेतली जातात. प्रश्न 14वा, साधारणपणे कोणत्या देशात रस्त्याची घनता सर्वात कमी असते. तर रस्त्याची घनता ही पर्वतीय व वाळवंटी भागामध्ये सर्वात कमी असते. प्रश्न 15वा, भारतात जनगणना खाने सुमारे दर किती वर्षांनी केले जाते. तर भारतात जनगणना दर किती वर्षांनी केले जाते. तर भारतातील जनगणना ही दर 10 वर्षांनी केले जाते. तर अशा प्रकारे आपण भूगोल या विषयाचे अत्यंत परीक्षेला उपयोगी येणारे असे 15 प्रश्न पाहिलेले आहेत. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.